वीरशैव विजयांच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त छबी छत्रपतींची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कपाळावर चंद्रकोर आणि त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी कर्णकुंड, गळ्यात चमकणाऱ्या मोत्यांच्या माळा आणि त्यासोबत भवानी मातेच्या कवडी माळा, मनगटात मर्दानी कडा, कमरेत चमकणारा चांदीचा पट्टा, सोबत कट्यारही, दोन्ही बाजूंना बांधलेल्या मजबूत बाजूबंद, प्रत्येकाच्या मिशा पिळदार आणि त्रिकोण दाढी, तसंच हातात तेज तर्रार शिवतलवार आणि त्या सोबतीला भेदक नजर, अशा शिवरायांच्या वेशभूषेत सोलापूरची तरुणाई अवतरली. निमित्त होतं छबी शिवछत्रपतींची या स्पर्धेचं. शिवजयंतीनिमित्त वीरशैव विजयांच्या वतीनं ही स्पर्धा शिवस्मारक सभागृहात घेण्यात आली. यावेळी महावीर सहकारी बँकेचे अध्यक्ष दीपक मुनोत, सामाजिक कार्यकर्ते शेळके, उद्योजक डॉक्टर सिद्धेश्वर वाले, महावितरणचे उपअभियंता ओंकार गाये, सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, परिवहन समितीचे सदस्य विजय पुकाळे, क्षीरानंद शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. ही स्पर्धा 3 गटात घेण्यात आली. 44 तरुणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेचं परीक्षण आंतरराष्ट्रीय चित्रकार देवेंद्र निंबर्गीकर आणि प्रशांत बिलगुंदी यांनी केलं. स्पर्धेचं बक्षीस वितरण दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाळे, जोडभावीपेठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य महादेव कोगनुरे, उद्योजक अतुल धुमाळ, वीरशैव विजयांचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर याबाजी, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केलं. सूत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी, तर आभार प्रदर्शन चिदानंद मुस्तारे यांनी केलं. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नागेश बडदाळ, संजय साखरे, आनंद दुलंगे, विजय बिराजदार, गणेश चिंचोळी, राजेश नीला, श्रीमंत मेरू, मेघराज स्वामी, संगमेश कंठी, गौरीशंकर अतनुरे, प्राध्यापक मल्लिकार्जुन पाटील, प्राध्यापक रविकुमार सोलापुरे, सोमनाथ चौधरी, शिव कलछेट्टी, बसवराज जमखंडी, अमोल कोटगोंडे, धानेश सावळगी, चेतन लिगाडे, सिद्धेश्वर कोरे यांनी परिश्रम घेतले. आमची वीरशैव विजय ही संस्था 13 मे 2013 बसव जयंतीच्या दिवशी स्थापन झाली. या संस्थेला 7 वर्ष होत आहेत. या बसव जयंतीला गेली 7 वर्ष अनेक उपक्रम आम्ही संस्थेच्या माध्यमातून राबवतोय.